तर त्यांचं क्वेश्चन आहे की मला MBA करायचं आहे, सो वहिनी प्लीज गिव्ह सम ॲडवाईस. तुमचं अरेंज मॅरेज आहे की लव्ह मॅरेज? दादा आणि वहिनी तुमचं कधी भांडण होतं का? तुमचा पगार किती आहे? इन शॉर्ट तुम्ही किती कमवतात, काय पगार आहे, काय युट्यूब वर फुल टाइम करिअर घेऊ शकतो का? की बेबी प्लॅनिंग बद्दल काय विचार आहे? हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू द चॅनल प्रियंका प्रकाश. तर मी जास्त टाइम वेस्ट नाही करत, पटकन आपण Q&A सेशन आपलं चालू करू. आणि एक जस्ट अ डिस्क्लेमर की आम्हाला भरपूर क्वेश्चन्स आले होते इंस्टाग्रामला आणि मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स म्हणजे रिपीटेड होते, फक्त थोडी त्याचं काय म्हणतात त्याला आपण विचारण्याचा टोन वेगळा होता. पण आम्ही तसे बेस्ट जे आम्हाला वाटले क्वेश्चन्स की आम्ही अजूनपर्यंत आन्सर केले नाहीत किंवा जे आम्ही आन्सर करायला पाहिजेत असे काही क्वेश्चन्स आम्ही शॉर्टलिस्ट केले आहेत. तर विल ट्राय टू आन्सर मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स. सो मॅडम, फर्स्ट क्वेश्चन इज फॉर बोथ ऑफ अस. तर पहिला क्वेश्चन असा आहे की तुमचा दोघांचा एज्युकेशन बॅकग्राऊंड सांगा. तो एज्युकेशन बॅकग्राऊंड सांगण्याच्या आधी फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू एव्हरी वन. वी आर व्हेरी ग्रेटफुल की तुम्ही सगळ्यांनी एवढा इंटरेस्ट दाखवून आम्हाला क्वेश्चन्स विचारले आहे. वी रिअली फेल्ट लाईक सेलिब्रिटीज दो, सो थँक्यू फॉर दॅट. स्टार्टिंग आपण पहिल्या क्वेश्चननी करतोय, तुमच्या दोघांचा एज्युकेशन बॅकग्राऊंड सांगा. सो मी केलं आहे माझं 10th एज्युकेशन कॉन्व्हेंट स्कूलमध्ये झालं आहे आणि त्याच्यानंतर मी 11th-12th सायन्समध्ये केलं आहे. अँड देन आय डिड माय इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये इन नागपूर. सो स्कूलिंग आणि कॉलेज इंजिनिअरिंग माझं नागपूरमध्ये झालं आहे. देन MBA मी पुण्यात येऊन केलं आहे. ओव्हर टू यू सर. तर माझं एकदम सोपं सिम्पल, आपलं काही जास्त नाही. 10th-12th शिक्षण आपण मराठी शाळेत केलं आहे, आपण ZP आपल्या सुरत महानगरपालिकेच्या सरकारी शाळेमध्ये 10th-12th शिक्षण झालं आहे. त्याच्यानंतर 11th-12th सायन्स मी धुळ्याला केलं आणि इंजिनिअरिंग पण धुळ्यावरूनच झाली माझी. आणि बस इंजिनिअरिंगनंतर आता मी मागचं आय थिंक 8-9 वर्षापासून पुण्यातच आहे. सो दॅट्स ऑल अबाउट एज्युकेशन बॅकग्राऊंड. सो नेक्स्ट क्वेश्चन इज, अच्छा हा क्वेश्चन तुझ्यासाठी आहे, म्हणजे भरपूरशा मुलींनी आणि इवन मुलांनीसुद्धा विचारलं आहे की त्यांना MBA करायचं आहे द वे यू डिड. तर त्यांचा क्वेश्चन आहे की मला MBA करायचं आहे, सो वहिनी प्लीज गिव सम ॲडवाईस. सो MBA करायचं असेल तर फर्स्ट ऑफ ऑल खरंच गरज आहे का ती एक चेक करा. असेल तर मग फायनली तुमची कुठे करायचं आहे, कोणत्या स्टेटमध्ये करायचं आहे ते विचार करा. मला पुण्यात करायचं होतं, मला पुणे युनिव्हर्सिटीचा थप्पा पाहिजे होता समवेअर इन माय घर, कारण की पुणे युनिव्हर्सिटी सो आणि मला जेव्हा मी माझा जॉब चालू केला तेव्हा रिअलाईज झालं की मला MBA करणं गरजेचं आहे म्हणून. सो मी MBA HR जॉईन केलेलं. मी पहिले CET दिली, जी गव्हर्मेंट एक्झाम असते, एंट्रन्स एक्झाम असते पुणे युनिव्हर्सिटीमध्ये. आपल्याला एंटर करण्यासाठी CET दिली. स्पेसिफिक स्कोर आल्यानंतर मी एका कॉलेजशी कॉन्टॅक्ट केला जे मला अलाउड करतील टू डू माय जॉब अलॉंग विथ माय कॉलेज. सो तशा कॉलेजबरोबर मी कॉन्टॅक्ट केलेलं, दे हेल्प्ड मी आउट आणि अकॉर्डिंगली मी ॲडमिशन घेतली. ओव्हरऑल ती तिच्या जॉबसोबत तिने MBA केलं आहे, करेक्ट. आणि तिला तिने तिची जशी रिक्वायरमेंट अशी होत तिची जशी रिक्वायरमेंट होती तशी तिने कॉलेज फाइंड आउट केली, एक्झाम्स दिली, तर जॉब पण चालू आणि पॅरल तिने MBA पण केलं. तर इट डिपेंड्स ऑन यू, तुम्हाला कसं करायचं. ओके, आता ते तुमच्यावरती डिपेंड आहे पूर्ण. तिने तिची स्टोरी सांगितली की तिने कसं काय केलं आणि मी रिसर्च केलंय, मला तुम्हाला सगळं ऑनलाइन भेटेल. वहिनी कशी करते किंवा दादा कसं करतोय आणि कोणत्या पद्धतीत केलं, दॅट इज नॉट गोइंग टू बी ऍप्लिकेबल टू यू. फ्रँकली सांगते की मी ज्या पद्धतीने केलंय किंवा माझी जी रिक्वायरमेंट होती ती मोस्ट ऑफ यू पीपल त्याला रिलेट नाही करू शकणार. सो मी एवढंच गाईड करू शकते अबाउट MBA. अगेन डिसिजन इज इन युअर कोर्ट, तुम्हाला कसं करायचं त्याच्यावरती सगळं. नेक्स्ट क्वेश्चन खूप इंटरेस्टिंग आहे आणि भारी पण आहे. सो द नेक्स्ट क्वेश्चन इज हाऊ वी मेट. अँड त्याच्यातच अजून असं आहे की दादा तुम्ही जेव्हा वहिनीला भेटले होते तेव्हा तुम्हाला लव्ह ॲट फर्स्ट साईट झाले होते का? व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. सो फर्स्ट ऑफ ऑल
आई डोंट बिलीव इन लव बट तेरी नजरों ने दिल का इंस्टाग्राम पर जो असर ओके जोक्स अपार्ट रील्स व्यूज जास्त बघायचे नाही असं होणार येस ॲक्च्युली आम्ही कसे भेटलो तर भरपूरशा लोकांना आय गेस माहिती असेल जे आम्हाला खूप आधीपासून फॉलो करतात पण जे लोक नवीन आहेत आमच्या चॅनलला आणि ज्यांना माहिती आहे की प्रियंका प्रकाश कोण आहेत हाऊ दे मेट त्यांच्यासाठी परत एकदा आन्सर करून देतो तो वी मेट थ्रू मेट्रोमोनियल साईट भरपूरशा लोकांना नाही खरं पटत पटतच नाही खरं तर आम्ही त्याला नाही काही करू शकत तर हे खरं आहे पण आम्ही मेट्रोमोनियल साईट जीवनसाथी थ्रू भेटलो आहे नो पेड प्रमोशन बाय द वे आणि भेटून आम्ही डिसाईड केलं ॲक्च्युली आम्ही आधी बोललो थोडं टेक्स्ट मेसेज वगैरे बोललो कॉलवर बोललो अँड देन वी डिसाइडेड टू मीट नेक्स्ट डे ओनली हा जसं नेक्स्ट डे ओनली आणि आमचं एवढं क्लिअर होतं की बाबा आधी आपण दोघं भेटू नंतर जे काय असेल ते फॅमिली सो वी मेट इन सी सी डी ॲज ऑलवेज जसं टिपिकल आपलं असतं ना सी सी डीला भेटायचं तर आम्ही सी सी डीला भेटलो आणि आय वॉज स्टँडिंग आउट ऑफ द सी सी डी जसा तो आला आय वॉज डुईंग आय रिमेंबर स्माइल्ड बिग एट इच अदर जेव्हा आम्ही फर्स्ट टाइम बघितलं फर्स्ट टाइम ऍक्च्युली फेस टू फेस जॉब बघितलं आणि आय वॉज लाईक ओ भाई साहेब नाही खरंच सिरियसली आणि आय वॉज लाईक बाप रे आज म्हणजे अभि बस शी इज द वन आपल्याला बस आपल्याला हीच पाहिजे बट म्हणजे तिला बघून मला खूप म्हणजे चेहऱ्यावर इतकी स्माईल आली ना आणि सेम तिचं पण झालं माझ्या केस एकदम सिच्युएशन फनी होती आणि तो असा होता तो सरळ चालला मग परत मागे येतोय सरळ चालला असं होत होतं सो सिच्युएशन वॉज फनी अँड देन ही वॉज गुड लुकिंग बघून तो स्माईल झाली आणि येस मला वाटलं तिला बघून खूप आनंद वाटला आणि जेव्हा आम्ही त्याच्यानंतर आतमध्ये बसून आम्ही 4 तास असं पहिल्यांदा झालं की मी म्हणजे मी कुणाला भेटायला गेलो आहे आम्ही 4 तास बोलत बसलो दॅट टाइम वी डिसाइडेड म्हणजे आमचं तिने पण मला नंतर सांगितलं की आमचं ऑलमोस्ट फायनल होतं की पोरगा म्हटलं की मी ऑन साइड नाही जाणार आणि मी तुला जॉब करू देणार आहे आय वॉज लाईक दिस इज द गाय आणि मला हेच होतं की मुलगी एम्बिशियस पाहिजे तिने जॉब सोडायला नाही पाहिजे आणि आमचं हेच होतं क्लिअर आधीपासून की बाबा तू तुझ्या करिअरवरती फोकस कर माझ्या ज्या काही आवडीनिवडी आहेत आय डोंट वॉन्ट की तू तुझ्यासाठी त्या चेंज करायला सांग मला आणि मी तुला कधीच फोर्स करणार नाही की तू माझ्यासाठी काहीतरी तुझं जॉब सोड किंवा तू तुझ्या इटिंग हॅबिट्स चेंज कर सो दिस इज फर्स्ट मीटिंग मध्ये आम्ही सगळं क्लिअर सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या मला डेफिनेटली रिजेक्ट करेल बिकॉज मी याला सांगितलं की मी नॉनव्हेज खाते आणि मला वाटलं होतं की ही इतकी भारी मुलगी आहे आपल्याला काही आपल्याकडनं झेपणार नाही आपल्याला घरी जाऊन डायरेक्ट सांगून दे की नाही हा पुढचा रिजेक्टेड पण तसं काही झालं नाही एव्हरीथिंग वेंट वेल ओके दॅट्स हाऊ वी मेट येस त्याच्यात रिलेटेड नेक्स्ट क्वेश्चन आहे जे आम्ही ऑलरेडी आता याच्यातच आन्सर करून दिलं की तुमचं अरेंज मॅरेज आहे की लव्ह मॅरेज सो आय डोंट कॉल इट ॲज अ अरेंज मॅरेज ॲज यू नो आय कॉल इट ॲज अ अरेंज लव्ह मॅरेज सो अरेंज लव्ह मॅरेज का तर ते असं की आधी आम्ही भेटलो एकमेकांना ओळखलं आमचे सगळे एक्सपेक्टेशन्स जे काय असेल सगळ्या गोष्टी डिस्कस केल्या सगळं क्लिअर केलं आम्ही भरपूर वेळ घेतला आमच्या फॅमिलीज भेटायच्या आधी हा भरपूर मी अक्षरशः इंजवडी फेज 3 हून विमाननगर जायचो आणि मी घरच्यांना यायची तुझ्यापेक्षा गोष्ट मोठी आहे टोटली आम्ही थोडं लपून छपून भेटलो बिफोर म्हणजे आई बाबा आमचे पेरेंट्स भेटण्याच्या आधी आम्ही लपून छपून थोडा भेटलो दोन तीन वेळा भेटलो सो दॅट अजून थोडं क्लिअर होतं माहित होतं हॅबिट्स माहित होतात अँड ऑल करेक्ट आणि आम्हाला म्हणजे जे काय आमचं डिसिजन होतं वी वॉन्टेड टू बी शुअर की येस जे काय आम्ही डिसाईड करतोय ते गुड आहे परफेक्ट आहे सो आमचं अरेंज लव्ह मॅरेज ओके सो नेक्स्ट क्वेश्चन दादा आणि वहिनी तुमचं कधी भांडण होतं का and how do you encourage each other okay so bhandan prakar hai first is bhandan ani bhandan dala how do you encourage ha tumhi ekmekanna ani bhandan dala tar kon most of the time bhandan karto kon sorry manta ani how tumhi ekmekanna kasa encourage kartat that is like tumcha baki cha goshti mar job ke baad ja ke so bhandan cha I think you should talk thanks all hai so when it comes to bhandan tar हा चिडचिड घरात मी जास्त करते प्रकाशपेक्षा ऑब्व्हियस आहे ठीक आहे तो त्याच्यामध्ये पेशन्स इज 3000 ठीक आहे अँड आय एम नोवेअर अराउंड दॅट मला थोडी चिडचिड होते आणि जी मी याच्यावर काढते जी साहजिक आहे म्हणजे प्रत्येक मुलगी करते हक्क आहे बायकोचा हक्क आहे
दोघांच्या मतभेदीमुळे कधी भांडण नाही झाले, आता कोणतं थर्ड पर्सन भांडण पण एकदाच आतापर्यंत दीड वर्ष ऑलमोस्ट होत आलं आम्हाला लग्न करून. दीड वर्षात मला असं आठवत नाही की आमचं भांडण ॲज इन मेजर भांडण असं काहीतरी झालंय. आमचं मतभेद होतात, भांडण नाही म्हणू शकत, आय वॉन्ट से भांडण, मतभेद म्हणजे एखाद्या गोष्टीवरती आमचे दोघांचे मत कदाचित वेगळे होऊ शकतात. मग आम्ही बसून डिस्कस करतो, कारण की त्याचं मागचं कारण पण सांगून देऊ आपण. कारण की आम्ही जेव्हा भेटलो होतो, सो फर्स्ट मिटिंगमध्ये किंवा लग्नाच्या आधीच मीला स्पष्ट सांगून दिलं होतं की पियू लग्नानंतर काही झालं, कुठतीही मोठा प्रॉब्लेम आला तरी आपण तो प्रॉब्लेम त्याच दिवशी सॉल्व्ह करायचा, तो नेक्स्ट डे ड्रॅग करायचाच नाही. जे काय असेल बोलून, तुमचे जे काही गिले शिकवे असतील, जे काही प्रॉब्लेम असतील बोलून डिस्कस करून रात्री झोपायचा आधी त्याच दिवशी, पूर्ण दिवसात त्याच दिवशी त्या दिवसाची प्रॉब्लेम सॉल्व्ह झाली पाहिजे. ती प्रॉब्लेम नेक्स्ट डे जाता कामा नाही, कारण की ती जर स्ट्रेस झाली आणि नेक्स्ट डे गेली मग ते मी बोलणार नाही, तू बोलणार नाही, आणि मग तो मन मिटाव खूप वाढत जातो. आणि आम्ही ते दोघं खूप खूप प्रामाणिकपणे खूप चांगल्या प्रकारे फॉलो करतो. असा एकही दिवस नाही झाला की मी पण फ्रँक आहे, मी पण भरपूर बोलून टाकते जे काय असेल भली थोडं चिडचिड याच्यामध्ये बोलून टाकते, पण बोलून टाकते. आणि बोलणं खूप खूप गरजेचं आहे ऍक्च्युली. मोस्ट ऑफ द टाइम काय होतं, लोक रिलेशनशिपमध्ये बोलतच नाही, त्यांच्या गोष्टी शेअर करतच नाही, मनातच ठेवतात. आणि मग ते एखाद्या दिवशी असा ब्लास्ट होतो ना की मग तो माणूस सगळंच काही काढतो. तर त्याच्यापेक्षा, आणि आय डोंट थिंक अशी कुठलीही प्रॉब्लेम असेल जे तुम्ही बोलून डिस्कस करून सॉल्व्ह नाही करू शकत. आमच्या हा आम्ही जे काय असेल ना, आम्ही बसतो दोघं बोलतो आणि वी कम टू वन पॉइंट की हा म्हणजे हे सोल्युशन असू शकतं किंवा आम्ही दोघं अग्री करतो. एका पॉइंट म्हणजे काय, हे सगळं भांडण म्हणून सगळं साईडला, आमच्या दोघांमध्ये कधी कम्युनिकेशन गॅप नाही आला. करेक्ट, तो गॅप नाही आल्यामुळे आमचं भांडणं नाही होत. येस, आणि कम्युनिकेशन गॅप आला की भांडणं होणार, तर ते नका होऊ देऊ. आणि मी जो इला पण सांगतो की आम्ही जे फॉलो करतो, मी तुम्हाला पण सांगेल की इट्स ऑलवेज वी बोथ अगेन्स्ट दी प्रॉब्लेम, ओके, नॉट प्रकाश वर्सेस प्रियंका असं नाही आहे. आमच्या दोघांच्या याच्यात नाही, आम्ही दोघं आणि जी काही प्रॉब्लेम असेल, वी आर वन टीम. हा, तो आमचा दोघा, आम्ही दोघं मिळून त्या प्रॉब्लेमच्या अगेन्स्ट आहोत, एकमेकांच्या अगेन्स्ट नाही आहे. तर ही गोष्ट सिम्पल गोष्ट आहे जर तुम्ही फॉलो केली तर. आय नो. आणि नेक्स्ट होतं की हाव यू इन्करेज हिचं, तर तो सी आमचं जे म्हणजे किती आम्ही खुश असो काही असो, पण प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही असं अप्स अँड डाऊन्स येतात. कधी तुम्ही डिमोटिवेटेड होऊन जातात किंवा सॅड असतात. तर आमचं एवढं चांगलं आहे की आम्ही दोघं ॲट अ टाइम कधी एकदम लो नाही जात. अँड वी ऑलवेज थिंक की आपल्याकडे काय काय आहे चांगल्या गोष्टी, लाईक देर आर सो मेनी थिंग्स फॉर विच वी आर ग्रेटफुल. आणि मग त्या गोष्टींकडे लक्ष दिलं ना, मग ज्या गोष्टी आमच्याकडे नाही आहेत कदाचित, किंवा ज्याच्यासाठी आम्ही रडत असतो छोट्या छोट्या गोष्टी ज्या काय असेल कधीतरी, मग ते काही एवढं वाटत नाही. सो दॅट्स हाऊ वी इन्करेज इच अदर. हा जो प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 6, हा सगळ्यात जास्त म्हणजे आमच्या घरच्यांना पण एवढं सगळ्या लोकांना उत्सुक आहे. पण बट आय नो ही पण एक फॅमिलीच आहे आपली, सो दे ऑल्सो व्हेरी एक्सायटेड. तो द क्वेश्चन इज की बेबी प्लॅनिंग बद्दल काय विचार आहे? काय विचार नाहीये, बस लग्न झाल्याला कोविड झालेला, आम्ही घरातच बसलो त्या मार्च पासून. आमचं दोघांचं म्हणजे एंगेजमेंट झाल्यावर आमचा दोघांचा प्लॅन होता की आम्ही भरपूर फिरू, वर्षात ना एक किंवा दोन ट्रिप मारूच मारू. आणि ट्रिप पण आपण आम्ही या वर्षी की भयानक मारली आहे ना गणपती पुळ्याची एका दिवसाची. असं म्हणजे तुम्हाला थोडा वेळ भेटला पाहिजे. सो आणि ऍक्च्युली लग्नानंतर भरपूरशा गोष्टी चालू झाल्या, जसं आमचं घराचं झालं, वी स्टार्टेड डुईंग युट्यूब अँड ऑल, तो देर आर सो मेनी थिंग्स गोइंग ऑन. सो वी जस्ट वॉन्ट थोडा टाइम एकदा फर्स्ट ऑफ ऑल आम्हाला दोघांना एकमेकांसोबत अजून टाइम हवा फॉर एक्सप्लोरिंग द वर्ल्ड. आणि दुसरं मेन म्हणजे आम्ही आमच्या करिअरच्या पीक वर आहोत. करेक्ट ती पण आणि मी पण. सो वी जस्ट वॉन्ट टू टेक सम टाइम. सो सध्या काहीतरी विचार नाही आहे, दॅट्स द आन्सर. ओके, याच्यानंतर आई बाबांना पण आई बाबांना पण मम्मी जर तू दखी राहिले आणि तुला माहिती आहे पण तरी टाइम आहे, ठीक आहे, टाइम आहे, ते परीसोबत खुश राहा. सो द क्वेश्चन मॅडम प्लीज, द क्वेश्चन इज शेअर युअर स्किन केअर रुटीन, रिझन बिहाइंड युअर ग्लोइंग स्किन, और व्हॉट इज युअर हेअर केअर रुटीन. तुम हुस्न परी तुम जाने जहां. सो फॉर दिस हे खूप भरपूरशा जणांनी विचारलंय, तर मी फक्त बोलून होणार नाही, आम्ही तुम्हाला डायरेक्टली दाखवतो.
मी माझ्या स्किनसाठी यूज करते बाओ स्किन सायन्स व्हिटॅमिन सीची रेंज, ज्याच्यात आहे व्हायटॅमिन सी फेस वॉश, व्हायटॅमिन सी टोनर, व्हायटॅमिन सी फेस मास्क, व्हायटॅमिन सी फेस क्रीम आणि व्हायटॅमिन सी सिरम. सो व्हायटॅमिन सी इज अन अँटी ऑक्सिडेंट, ज्याचे प्रोडक्ट यूज केल्याने तुमच्या चेहऱ्यावरचे जे स्पॉट्स आहेत, जे पिगमेंटेशन आहे अँड इवन पिंपल्स अँड व्रिंकल्स हे मोस्टली रिमूव होऊन जातात आणि तुमच्या स्किनला एक ग्लोईंग टेक्स्चर येते. So let's start with the very first product, which is Wow Skin Science Vitamin C Foaming Face Wash. It's easy. Apply on your skin directly. Asa direct apply kara. Done. So face wash nantar yete maza step number 2. We Wow face pack use karte. कारण की आय बिलीव्ह की तुम्ही जे पण प्रोडक्ट्स वापरतात मेक शुअर दॅट ती एका रेंजची असावं असं माझं अझम्पशन आहे. दॅट विल बी जास्त इफेक्टिव्ह म्हणून. सो माझ्याकडनं यार याला 10/10 आहे. सो गिव्ह इट अ ट्राय. सो टोनर बेसिकली इट मेक्स यू फील फ्रेश आणि तुमचे जे पोर्स ओपन झालेले राहतात आफ्टर अप्लाईंग अ फेस वॉश और मास्क, तर त्या ह्याला कवरअप करण्यासाठी टोनर इज व्हेरी यूजफुल. पण मी जनरली यूज करते टू मेक माय सेल्फ फील फ्रेश. सो दिस इज वॉट आय डू. इट हॅज अ बारकोड. तुम्हाला जनरली बाकी प्रोडक्ट्समध्ये दिसणार नाही पण इथे बारकोड आहे, विच मीन्स दॅट की हे प्रोडक्ट 100% जेन्युइन आहे, ऑथेंटिक आहे आणि भारतीय आहे, इंडियन प्रोडक्ट्स आहे. तो होपफुली मी तुमच्या क्वेश्चनचा आन्सर दिलं असेल की माझी स्किन केअर रुटीन काय आहे. तर ही होती माझी फेसची स्पेसिफिकली स्किन केअर रुटीन जी आहे व्हिटॅमिन सी वावची रेंज. सो जर तुम्हाला हे सगळे प्रोडक्ट्स घ्यायचे असतील तर ऑल दीज प्रोडक्ट्स आर अवेलेबल ऑफलाईन तुमच्या नियरबाय स्टोर्समध्ये. आणि जर तुम्हाला ऑनलाईन घ्यायचं असेल तर इट इज अवेलेबल ऑन फ्लिपकार्ट अँड ॲमेझॉन. पण आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी जर तुम्ही घेत असाल सो वी हॅव अ स्पेशल डिस्काउंट अँड द कोड इज प्रकाश महाजन 20. पण हा डिस्काउंट तुम्हाला फक्त आणि फक्त वावच्या वेबसाईटवरच मिळणार. सो लिंक इज इन डिस्क्रिप्शन. आर कोड इज प्रकाश महाजन 20. सो गो बाय द रेंज अँड एन्जॉय गुड स्किन. थँक्यू. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन. Tell us how you started your professional career, what do you do for living apart from YouTube, and what is your package? Tumcha pagar kiti hai, in short tumhi kiti kamavta, kay pagar hai? Ek goshta nahi mi lakshat theva, ekhadya mulila tichi vay ani engineer la tyacha pagar kadhis vicharu nahi, ani mulina pan pagar vicharu nahi. In general konachi salary vicharala nahi paije. It's considered to be first of all very unprofessional. तर हे नाही विचारायला पाहिजे. सॉरी फॉर युझिंग दीज वर्ड्स आणि सॉरी फॉर बीइंग अ लिटल बिट हार्श जर तुम्हाला वाटत असेल तर, बट दॅट इज हाऊ इट इज. नाही विचारायला पाहिजे. हा, सफिशियंट इनफ की आम्ही व्यवस्थित घर चालू शकतो, आमचं आम्ही खुश राहतोय आणि आमचं जे पण बेसिक नीड्स आणि रिक्वायरमेंट्स आहेत त्या फुलफिल होत आहेत. तर वी आर ब्लेस्ड अँड वी आर ग्रेटफुल. जसं जे काही आहे खुश आहे, आम्ही समाधानी आहोत जेवढं जे आहे त्याच्यातच. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. For the most eligible bachelor. आणि तुला माहिती का फनी पार्ट, मुलं विचारतायत हा प्रश्न की दीपक लग्न कधी करणार आहे. दीपक मुलींनी विचार, म्हणजे मुली पण विचारतात मुलींनी बहिणीसाठी असू शकतात कदाचित. खरं, बरोबर. तर नेक्स्ट प्रश्न आहे की दीपकचं लग्न कधी होणार आहे किंवा दीपक कधी लग्न करणार आहे. तर आपण असं करू ना, आम्ही आन्सर देण्यापेक्षा नवरदेवलाच प्रश्न विचारून घेऊ. तर दीपक, ओव्हर टू यू. 3 वर्ष तरी अजून मी लग्न करणार नाहीये. लड्डू पोटा नाही वाटतंय, खोटं खोटं लबाड्या. नाही नाही, काही लबाडा नाही, काही नाही. बट मिनिमम 3 वर्ष मी लग्न करणार नाही अजून. सो जे काही सळ असतील, जे काही असेल ते होल्डवर ठेवा. जर 3 वर्ष थांबू शकता तर ठीक आहे, नाही तर मग. आणि जास्तच घाई झाली तर चांगलं स्थळ भेटलं तर करून घेऊ. बोला मन में लड्डू फुटा. आम्ही नाही उद, आम्ही नाही उदणार. आधी त्याचं करिअर थोडं सेटल डाऊन होऊन जाऊ द्या. मुलींना अशा सोडून द्या जर तुम्हाला आता लगेच लग्न करायचं. आणि करिअर वर लक्ष द्या, म्हणजे जसं मुलगी करिअर ओरिएंटेड असेल. येस येस. आणि फन लाविंग, फन लाविंग एवढं नको तू. अच्छा, जास्त एक्सपेक्ट जास्त होत. माझा क्वेश्चन दादा नाही, म्हणजे क्वेश्चन मला दादा म्हणतात त्याला.
माझा क्वेश्चन दादा तुझ्यासाठी आहे, तू सख्या बाबतीत एकदम परफेक्ट कसा आहेस? डान्स, जॉब, ब्लॉग, लहान होता तेव्हापासून गोल सेट केलं होतं का काही? ऍक्च्युली इट्स व्हेरी गुड क्वेश्चन, म्हणजे ज्याने पण विचारलं व्हेरी गुड क्वेश्चन बाय द वे फर्स्ट ऑफ ऑल. तर हा भरपूर लोकांना प्रश्न पडतो, इव्हन आताही लोक विचारतात की तू जॉब सोबत ब्लॉग कसा काय करतो, तू कसा काय, आणि जसं पिऊला विचारतात की तू घर आणि तुझं करिअर कसं मॅनेज करतो, तसं भरपूरशा लोकांना प्रश्न पडतो की तू डान्स हे ते कसं मॅनेज करतो, आणि त्या क्वेश्चनमध्येच त्याने आन्सर पण देऊन दिलं ॲक्च्युली. तर खरंच मी लहानपणीच विचार करून घेतला होता, वेन आय वॉज इन टेन्थ, म्हणजे 8, 9, 10 हायस्कूलमध्ये जेव्हा होतो तेव्हाच मी डिसाईड करून घेतलं होतं की आयुष्यात मला ऑलराऊंडर बनूनच राहायचं. कोणी असेल म्हणजे एक्स वाय झेड कोणीही माणूस असेल त्याला 24 तासच आहे, सगळ्यांना सारखाच वेळ दिला आहे. सो द थिंग इज हाऊ यू युटिलाइज इट. आणि तुम्हाला कुठली गोष्ट आवडत असेल ना, तुम्हाला करायची असेल ना, तर वेळ भेटत नाही, वेळ काढावा लागतो. आणि तुम्हाला आवड असली ना, तुम्ही ऑटोमॅटिक टायमाचं मॅनेजमेंट करून करतात गोष्टी. आणि आय थिंक वी हॅव कवर्ड सो मेनी क्वेश्चन, आणि आता एक लास्ट क्वेश्चन आहे तो आपण घेऊ. अच्छा ओके, सो हा क्वेश्चन आहे रिलेटेड टू यूट्यूब. ओके, पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह parts of being a YouTuber, advice that you want to give to a new blogger जेला पण नवीन यूट्यूब चॅनल ओपन करायची इच्छा असेल, आणि का यूट्यूब हे फुल टाइम करिअर घेऊ शकतो का? हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह डिस्कस करायच्या आधी ना, जे लोक यूट्यूब बद्दल ऍज अ करिअर विचार करतात की यूट्यूबला ऍज अ करिअर परस्यू करू शकतो का, किंवा मी यूट्यूबला ऍज अ करिअर पूर्ण फुल टाइम करिअर करणार आहे का, सो द आन्सर इज नो. ओके, कारण की यूट्यूब आम्ही पैशांसाठी करत नाही. फर्स्ट ऑफ ऑल लेट मी आन्सर दिस व्हेरी क्लिअर, यूट्यूब आम्ही पैशांसाठी करत नाही. आम्हाला माहितीच नव्हतं खरं सांगू तर, मागच्या वर्षी जुलैपर्यंत आम्हाला माहीत पण नव्हतं की व्लॉगिंग काय असते. तुम्ही आमचा पहिला व्लॉग आताही जाऊन बघा, तुम्हाला दिसेल त्याच्यात मी व्लॉगचा स्टार्टिंगलाच बोललोय की आम्हाला खरंच याच्यातलं काहीच माहिती नाही आहे. मला माहित नव्हतं की मॉनिटाइज होतो असं काय असतं. माझ्या मित्र आहे एनकरेज केलं त्याच्या फ्रेंड्सनी की तू करू शकतो, तू ट्राय कर. युट्यूब आम्ही स्टार्ट केलं सो दॅट आम्ही आमची लाईफ शेअर करून, आमच्यासारखे भरपूरशे लोक असतील तर त्यांना त्याच्यातनं काहीतरी शिकायला भेटायला पाहिजे. आणि आम्ही जे काही व्हिडिओज करतो प्रत्येक व्हिडिओमध्ये माझा तरी हाच मोठा असतो की माझा व्हिडिओ बघून कोणाच्या लाईफमध्ये काय व्हॅल्यू ॲड होते आहे का, मी काहीतरी देतोय का समाजाला इन रिटर्न. किंवा तुम्ही जे लोक बघतायत प्रियंका प्रकाश फॅमिली आपण जे आहोत पूर्ण, तर आमचे व्हिडिओ बघून तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी व्हॅल्यू ॲड होते, तुमच्या चेहऱ्यावर स्माईल येते, तुम्ही एंटरटेन होतात, पण त्याच्यासोबत तुम्हाला काहीतरी मोटिवेशन पण भेटतंय. करेक्ट, सो हा एक मेन पर्पज होता आपल्या आम्हाला यूट्यूब करण्यामागचा. पॉझिटिव्ह थिंग इज की आम्ही कुठेही जातो ना तर लोक ओळखतात आम्हाला प्रियंका प्रकाश म्हणून, तर ते खूप आनंद वाटतो माहिती ना की अनोळखी लोक आपल्या कामामुळे आम्हाला ओळखत आहेत, आणि त्यांच्या चेहऱ्याची स्माईल असते आम्हाला भेटल्यानंतर की दे फील सो हॅपी. अरे अरे ते खूप भारी वाटतं. सो पॉझिटिव्ह थिंग दॅट इज वन. निगेटिव्ह पॉईंट्स आहे की तुम्हाला भरपूर निगेटिव्हिटी येते भरपूरशा, कारण की जितके जास्त लोक प्रत्येकाचं वेगवेगळं ओपिनियन असतं, तुम्ही एखाद्या गोष्टीवरती तुमचं ओपिनियन पुट ऑन केलं ब्लॉग्स थ्रू तर नॉट नेसेसरी की प्रत्येक लोकांना ते आवडेलच. काही लोक अपोज करतात, काही लोक आणि भरपूरशे लोकांना निगेटिव्ह लोक भरपूर असतात, तर ते ना प्रत्येक गोष्टीत निगेटिव्ह शोधून काढून काहीतरी कधी कधी काही काही लोक असे कमेंटसुद्धा करतात की ते बघून खूप राग पण येतो, संताप येतो किंवा वाईट वाटतं की अरे आपण तर चांगलं करतोय, आपण कधी कोणाचा मनात वाईट विचार केला नाही काही नाही, तरी हे लोक असं का बोलतात. बट द थिंग इज यू हॅव टू इग्नोर इट. तुम्हाला जर लाईफमध्ये पुढे जायचं आहे तर तुम्हाला मुकबधीर होऊन म्हणजे इग्नोर करायचं, ऐकायचंच नाही आणि पुढे करत राहायचं. सो आय थिंक दॅट्स इट, दॅट्स इट फॉर द फर्स्ट क्यू एन ए सेशन. प्लीज सबस्क्राईब करा यार. काय करताय तुम्ही? आपल्याला आपलं ॲनिव्हर्सरी जुलैमध्ये होणार आहे, थोडं जास्त होऊन जाईल, पण कदाचित आपण 1 लाख लवकर आपल्याला क्रॉस करायला पाहिजे असं मला वाटतं, आणि आपण करू शकतो, करून घेऊ. ठीक आहे, फक्त ते दाबून द्या यार सबस्क्राईबचं बटन. काय करता तुम्ही असं? आणि डोंट फॉरगेट टू बाय वॉ प्रोडक्ट्स. वॉचे प्रोडक्ट जे काय मी तुम्हाला दाखवले प्लीज चेक दी लिंक इन डिस्क्रिप्शन, आणि कोड आहे प्रकाश महाजन 20% डिस्काउंट भेटेल, तर नक्की ट्राय करून बघा. चलो आय थिंक दॅट्स इट फॉर दिस क्यू एन ए सेशन, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, लव यू ऑल, बाय. 1 2 3 1 2 3 प्रियंका प्रकाश और फर्स्ट क्यू एन ए व्लॉग. तू पण काही बोल ना, तुला आवाज येतो, तुझं काय समजलं? टेस्ट टेस्ट 1 2 3 फर्स्ट.
टेस्ट टेस्ट 1 to 4 1 to 4 3 डायबिटीज